नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू होताच ऋतुराज वसंताचं आगमन होतं. ह्या उन्हाळ्यामध्ये बाजारपेठांमध्ये कैऱ्या दिसायला लागतात. कैरी प्रेमींसाठी कैरी तिखट मीठ लावून खाणे ही एक चटकदार परवणीच आहे. कैरी नुसती बघितली तरीही तोंडाला पाणी सुटत. असं मानलं जातं की चैत्र महिन्यात देवी पार्वती ही महिनाभर आपल्या माहेरी राहायला येते. त्यामुळे या चैत्रात तिची घरोघरी चैत्र गौरी म्हणून पूजा केली जाते. यातच भर म्हणून चैत्रातल्या हळदी कुंकवांचा कार्यक्रम सुरू होतो. यात आंबेडाळ म्हणजे कैरी पासून बनवलेली डाळ, कैरीचं पन्ह हे पदार्थ आहारात जास्त घेतले जातात. तसंच कैरी पासून बनवलेली चटकदार लोणची, नारळ आणि कैरीची चटणी, कैरीचं सार, मेथांबा असे वेगवेगळे आई आजी यांच्या हातच्या पदार्थांची रेलचेल सुरू होते. आयुर्वेदामध्ये कैरीला बाल आम्र असं म्हटलं आहे. कैरी ही चवीला तुरट आंबट, गुणांनी थंड, वृक्ष, पचायला हलकी आहे. कैरी पचन सुधारणारी, जिभेची चव वाढवणारी, शारीरिक थकवा दूर करणारी आहे. तसंच कैरीचं सरबत हे त्वरित ऊर्जा देणारं देखील आहे. कैरीमध्ये अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेतच, पण मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम फायबर हे घटक आहेत. या दरम्यान उष्ण वातावरणातील झळा असह्य होऊन जो शारीरिक थकवा येतो त्या थकव्यामध्ये कैरीचं सरबत, कैरी पन्ह जर आहारात घेतलं तर शरीराला थंडावा तर मिळतोच, ऊर्जा देखील मिळते. तसंच या सरबतांमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित राहतात. पण कैरीचा अतिरिक्त वापर हा देखील वाईट. कैरीच्या अतिरेकी खाण्यामुळे जळजळ, ऍसिडिटी, हार्ट बर्न सारख्या समस्या येऊ शकतात. त्यामुळे कैरी ही कैरीची डाळ, कैरीची चटणी, कैरीची आमटी या पदार्थांबरोबरच तुम्ही जर कैरीचा समावेश केलात तर कैरीचे पूर्ण फायदे तुम्हाला मिळू शकतील.